नेमकं राज्यभरात आपण कालपासून गोंगडी बैठकीचं नियोजन आखलंय, नेमका उद्देश काय समोर ठेवला? या कोरोनाच्या काळामध्ये अनेक लोकांच्या वरती उपासमारीची वेळ आलेली आहे, यातले बहुसंख्य लोक हे गोरगरीब बहुजन समाजातील लोक आहेत आणि मग राज्य सरकार त्यांच्याकडे नीटपणे बघत नाही, राज्य सरकार त्यांना मदत करत नाही आणि दुसऱ्या बाजूला यांना जी आरक्षण मिळालेले आहेत ते रद्द करत चाललेलं आहे. ओबीसीचं राजकीय आरक्षण असेल, पदोन्नतीतलं आरक्षण असेल, धनगरांना जे आदिवासींना ते धनगरांना असेल, या सगळ्या विषयावरती महाराष्ट्रभर घोंगडी बैठकाचं आयोजन करतोय. लोकांशी जाऊन चर्चा करणं, लोकांच्याकडून निवेदनं घेणं, वेगवेगळ्या समूहाची लोक मला भेटतायत. आतापर्यंत जवळजवळ 26-27 समाजाच्या बैठका झालेल्या आहेत. जो वर्ग उपेक्षित आहे, ज्या वर्गाकडे सरकार कधी गेलं नाही, अशा सगळ्या लोकांना भेटायचं इतकाच हेतू आहे, दुसरा काही हेतू असतो? साहेब, आज मराठा आरक्षणाचा पहिला मोर्चा, आज जे आंदोलन केलं होतं मूक आंदोलन, त्या मूक आंदोलनामध्ये स्वतः प्रकाश आंबेडकरांनी जाऊन पाठिंबा दर्शवलाय, असं एकीकडे असताना आपण किंवा समाजाचा एखादा ओबीसी समाजातला एखादा घटक वगैरे कुणी तिथे गेलेला नाही, काय वाटतंय नेमकं प्रकाश आंबेडकरांची भेट संभाजीराजांच्या? असं काही नाही, आमची भूमिका अगोदरपासूनचीच अशी आहे की महाराष्ट्रातील जो गरीब मराठा समाज आहे त्याला आरक्षण मिळालं पाहिजे, ही पहिल्यापासूनची भूमिका आहे. ओबीसी समाजामध्ये मराठा आरक्षणाला, मराठा समाजाला ओबीसी मध्ये समावेश करा अशी मागणी. मराठा समाजाला समावेश करता येणार नाही असं अनेक वेळा राज्य सरकारने स्पष्ट केलेलं आहे. मराठा नेत्यांचं हेच म्हणणं आहे की बाबांनो ओबीसीमध्ये सोडून आम्हाला आरक्षण द्या. ओबीसीमधलं आरक्षण हे संविधानिक आहे, त्यामुळं ह्याच्यावरती राज्य. साहेब, आपल्या लढ्यात धनगर समाजाचं आपण नेहमीच आरक्षणासाठी पुढाकार घेत आलात, असं असताना दोन्ही राजे एकत्रित आलेत मराठा आरक्षणासाठी, एक समाज बांधव म्हणून पुढे आलेत, जसे की छत्रपती उदयनराजे आणि खासदार संभाजीराजे. मग असं एकीकडे असताना आपल्या जोडीला महादेव जानकर साहेब वगैरे येणार आहेत का? किंवा धनगर समाज सगळा एक आहे, नेत्यावरती डिपेंड धनगर समाज नाही, धनगर समाजामध्ये कसलीही कुठलीही फूट नाही. जेव्हा आरक्षणाचा विषय पुढे येतो तेव्हा समाज सगळा एकजुटीने लढतो, त्यामुळे कोण असणं कोण नसणं, मी जरी उद्या नसलो तरी समाज लढत राहतो, त्यामुळे असलं काही नाही.